रात्री दोन गटात थोडी बाचाबाची झाली, त्याचं जाळपोळ करण्यात आली आणि जाळपोळ करण्यात आल्याच्या नंतर पोलिसांनी ही परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे. आज परिस्थिती ही आटोक्यात आहे. माझं सर्व जनतेला आव्हान आहे की आपण शांततेत हे आपण सगळ्यांनी आज रामनवमी पार पाडावी. रमजानचा पवित्र महिना आहे, उद्या महावीर जयंती आता येणारच आहे, आंबेडकर जयंती येणार, हे सगळे सण आपण सगळ्यांनी शांततेत पार पाडावे. कोणीही अफवार विश्वास ठेवू नये. कारवाई जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, पण आज आपण सगळ्यांनी शांतता बाळगावी, शांततेत सण पार पाडावे असं मी सर्व जनतेला आवाहन करतो. हे दोन गटात झालेला वाद आहे, या दोन गटात झालेला वाद आहे, त्याच्यामुळं हा विषय मला वाटतं ह्या तरुणा तरुणामध्ये झालेला वाद आहे. त्याच्यामुळं राजकीय वळण कोणीही देण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी रात्री तुम्हाला सांगतो की रात्रभर जे 12-1 जे काही दोन गटात बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी सगळी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे. म्हणून मला सांगायचं आहे की आता इथं शांतता आहे आणि माझं जनतेला आव्हान आहे सगळ्या की आपण कुठलंही राजकारण न करता आपण सगळ्यांनी शांततेत सण पार पाडावे, मी असे आव्हान आपल्याला करतो. तसं काही नाही, मी अगोदरच सांगितलं की तरुणामध्ये दोन गटात ही बाचाबाची झालेली आहे. इथं पक्षाचा विषय येत नाही, भाजप शिवसेना MIM हा पक्षाचा कुठे विषय येत नाही. हे दोन गटात झालेला हा वाद आहे आणि जे कोणी असतील आरोपी ज्यांनी रात्री अशांतता पसरली त्यांच्यावर कठोर कारवाई केल्या जाईल, कोणालाही पाठीशी घालवल्या जाणार नाही. जे कोणी आरोपी असतील, कोणी असून ते आरोपी, मात्र त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल. याच्यानंतर अशांतता होणार नाही असं काम करण्याचा प्रयत्न करू प्रशासन. दोन दिवसापूर्वी